माझ्या वडिलांनी येशू मंदिर सहकार पतसंस्थेमध्ये 1.5 लाख रुपये कर्ज काढले असताना येशू मंदिरमध्ये आम्ही मुद्दल 1.5 लाख रुपये भरण्यास तयार होतो. सदाशिव लोखंडे साहेब त्यांनी आश्वासन दिले की मी तुम्हाला मदत करतो, पण त्यांनी कुठल्याही प्रकारची मदत केली नाही. कॅबिन मध्ये ते पतसंस्थेवाले हो म्हणले, परंतु बाहेर आल्यानंतर ते बदलले. प्रयत्न केला, विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने लेखी आश्वासन आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे. माझ्या वडिलांनी येशू मंदिर सहकार पतसंस्थेमध्ये 1.5 लाख रुपये कर्ज काढले होते, पण ते कर्ज काही ते भरू शकले नाही, कारण शेती नापीक असल्यामुळे शेतीमध्ये कोणत्याही प्रकारचे पीक पिकत नसल्यामुळे ते काही कर्ज भरू शकले नाही. तरीही येशू मंदिरमध्ये आम्ही मुद्दल 1.5 लाख रुपये भरण्यास तयार होतो. मुद्दल 1.5 लाख रुपये भरण्यास तयार होतो, पण त्यांनी ती काही घेतली नाही. म्हणून वडिलांनी उपोषण केलं. उपोषण करत असताना शिर्डी संघाचे सदाशिव लोखंडे साहेब त्यांनी आश्वासन दिले की मी तुम्हाला मदत करतो, पण त्यांनी कुठल्याही प्रकारची मदत केली नाही. आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की मी तुम्हाला मदत करून काहीतरी मदत करतो, पण कुठल्याही प्रकारची त्यांनी मदत केली नाही. वडिलांनी मंत्रालयामध्ये जाऊन ते विचारपूस केली, तिथेही कुठल्याही प्रकारची त्यांनी मदत केली नाही. मग कालांतराने त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांना दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ते आज स्टेट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, आयसीयूमध्ये ऍडमिट आहेत. त्यांची तब्येत अत्यंत खालाकीची आहे. हे मनाळा गावामध्ये त्यांच्या विहिरीमध्ये उपोषण बसले असं आम्हाला कळालं. तब्बल 7 दिवस उपोषण चालू होते. आम्ही तिसऱ्या दिवशी सुद्धा त्यांना भेट घ्यायला आमचे सगळे पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो. त्यांना विनंती केली की तुम्ही हे उपोषण सोडा, आपण ज्या पतसंस्थेचं तुम्ही कर्ज घेतलेलं आहे, येशो मंदिर पतसंस्थेच्या सर्व चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळाशी बोलून याच्यात काहीतरी मार्ग काढू. परंतु त्यांनी आमचं काही ऐकलं नाही. पण ज्यावेळी 7वा दिवस उगवला त्यावेळेससुद्धा त्यांचं उपोषण सुरू आहे असं ज्यावेळेस आम्हाला समजलं, त्यावेळेस आम्ही आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय सदाशिव लोखंडे साहेबांना याची कल्पना दिली आणि त्यांना आम्ही उपोषणकर्त्यांना भेट देण्यासाठी या ठिकाणी बोलवलं. खासदार साहेब स्वतः आमच्या विनंतीला मान देऊन शेतकऱ्याचा प्रश्न आहे म्हणून ते मन्याळे ह्या गावी आम्ही संध्याकाळी 5-5:30 पोहोचलो. आणि त्यावेळेस खासदार लोखंडे साहेबांनीसुद्धा शेतकरी जाधव यांना विनंती केली का तुमचा हा 7वा दिवस आहे, त्यामुळं 7-8 दिवस जर असं उपोषण चाललं तर उद्या तुमच्या त्याचा तब्येतीवर परिणाम होऊ शकतो आणि काहीतरी तब्येतीला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून खासदार साहेबांनी आम्ही सर्व त्यांना विनंती केली की खासदार साहेबांनी उपोषण स्थळावरून आपल्या राज्याचे सहकार मंत्री माननीय सुभाष देशमुख साहेबांना फोन केला आणि ह्या संदर्भामध्ये असं उपोषण या ठिकाणी चालू आहे, तर आपण ह्या शेतकरी आणि पतसंस्थेची एक बैठक लावून त्याच्यातून काहीतरी मार्ग काढू असं सहकार मंत्र्यांनी त्यांना मान्यता दिल्यानंतर आम्ही जाधव श्री शेतकरी जाधव यांना विनंती केली की लगेच 2-4 दिवसांमध्ये आपण मंत्रालयाच्या मध्ये सहकार मंत्र्यांच्या कॅबिनमध्ये बैठक लावून याच्यामध्ये काहीतरी आपण निर्णय घ्यायला भाग पडू, याच्यात काहीतरी मार्ग काढू. त्या पद्धतीनं माननीय भैरवनाथ जाधव यांनी उपोषण मागं घेतलं. त्यानंतर 4 दिवसांनी आम्ही सर्व कार्यकर्ते भैरवनाथ जाधव यांना घेऊन मंत्रालयात गेलो. त्या ठिकाणी सहकार मंत्री माननीय सुभाष देशमुख साहेब होते, आदरणीय पाशा पटेल होते, खासदार लोखंडे साहेब होते, भैरवनाथ जाधव बरोबर त्यांच्या गावचे काही शेतकरी मंडळी होती, पतसंस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ अशी आमची एकत्रित बैठक झाली. सहकार मंत्र्यांनी सुद्धा त्या पतसंस्थेला सांगितलं की हे बघा, शेतकरी कर्जाच्या खाईत गेलेला आहे, त्यामुळे काहीतरी तडजोड करून काही व्याजामध्ये सूट देऊन हे प्रकरण निकाली काढा. परंतु
कॅबिनमध्ये ते पतसंस्थेवाले हो म्हणले, परंतु बाहेर आल्यानंतर ते बदलले आणि मग मात्र ते प्रकरण तसंच राहिलं. त्यानंतर 8 दिवसांनी परत आम्ही सर्व या शेतकऱ्याला घेऊन खासदार लोखंडे साहेब आणि आम्ही सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडे गेलो. त्यांनी सुद्धा सगळं प्रकरण समजून घेतलं आणि त्यांनी सुद्धा पतसंस्थेला सांगितलं, जरी पतसंस्थेवर सरकारचा अंकुश नसेल, सरकारचा काही भाग नसेल, परंतु हा शेतकरी अडचणीत आलेला आहे, त्यामुळं त्याला काहीतरी रिबीट देऊन काही पैसे भरून हे प्रकरण मिटून टाकावं, परंतु पतसंस्थेनं काही प्रतिसाद न दिल्यामुळं आज भैरवनाथ जाधव यांनी काल आम्हाला समजलं का मंत्रालयामध्ये उपोषण आपलं 20% केलेले अत्यंत वाईट अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि म्हणून शेतकरी आज प्रचंड अडचणीत आहे, शेतकरी आज आत्महत्या करतोय, परंतु सरकार मात्र शेतकऱ्याचा सातबारा कोरा करायला तयार नाही. म्हणून हे सरकारचा निषेध म्हणून हे औषध या भैरवनाथ जाधव यांनी घेतलेले असं मला वाटतं. ज्यावेळेस आम्ही त्यांना विनंती केली की उपोषण सोडा, तर भैरवनाथ बाबा जे शेतकरी ते म्हणजे मला लिखी द्या, तर आम्ही त्यांना लिखी असं दिलेले की माननीय खासदार लोखंडे साहेबांचा आत्ताच सहकार मंत्री माननीय सुभाष देशमुख साहेबांना फोन झालेला आहे आणि त्यांनी त्यांच्या दालनामध्ये बैठक घेण्याचं कबूल केलेलं आहे आणि त्या बैठकीमध्ये काही ना काही मार्ग काढू, आपण तिथं काहीतरी तडजोड करू, अशा पद्धतीचं लिखी आश्वासन आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु मी सुद्धा एक पतसंस्था चालवतो, परंतु त्या पतसंस्थेनं एक शेतकरी अडचणीत आला आहे म्हणून थोडीफार मदत करायला हवी होती, परंतु पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या नाकर्त्यापणामुळं हा प्रकार घडलेला आहे. आम्ही जे काही आश्वासन दिलं होतं त्यासाठी आम्ही आजही बांधलेले, त्यासाठी आम्ही आत्तापर्यंत 4 वेळा मुंबईला जाऊन मंत्रालयामध्ये अनेक विभागाच्या मंत्र्यांकडे बैठका घेतलेल्या आहे, परंतु याला यश आलं नाही. निश्चितपणे ही घडलेली घटना वाईट आहे. आम्ही जो काही शेतकरी आहे, भैरवनाथ जाधव, अकोला तालुका शिवसेना खासदार साहेब, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. जी त्यांना एकदम पुढे मदत करावी लागेल ती आम्ही निश्चितपणे करू असं मी आपल्याला सांगतो.